हाय फ्रेंड्स, मी नेहा। कसे आहात तुम्ही? आपल्या MPSC स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 5 ते 9 जानेवारीचे चालू घडामोडीवरील टॉप 25 प्रश्न उत्तरे। चला तर मग व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1। दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ 4 जानेवारी। प्रश्न क्रमांक 2। हिंद महासागरात सीविंग ग्लायडर्स कोणत्या देशाने तैनात केले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क चीन। प्रश्न क्रमांक 3। एलिमेंट्स ऑफ क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ स्तुती शर्मा। प्रश्न क्रमांक 4। JS बॅनर्जी यांची नियुक्ती कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब मद्रास उच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 5। ईशान्येच्या पहिला आले प्रोसेसिंग प्लांट कोणत्या राज्यात बनविला गेला आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय ब मेघालय। प्रश्न क्रमांक 6। भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाला नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय अ उमेश सिन्हा। प्रश्न क्रमांक 7। सूत्र निवेदनाची सूत्र अनबाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क रूपेचारी। प्रश्न क्रमांक 8। सावित्रीबाई फुले जयंती कोणत्या तारखेला साजरी केली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क 3 जानेवारी। प्रश्न क्रमांक 9। वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड 6वा। प्रश्न क्रमांक 10। ग्लोबल फॅमिली डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 1 जानेवारी। प्रश्न क्रमांक 11। कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्याने विशेष स्मारक तयार केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ ओडिशा। प्रश्न क्रमांक 12। कोणत्या राज्य सरकारने डिजिनेस्ट हा मोबाईल अनुप्रयोग सुरू केला आहे? प्रश्न क्रमांक 12चे योग्य उत्तर आहे पर्याय क पंजाब। प्रश्न क्रमांक 13। 2021चा चौथा जागतिक आयुर्वेद उत्सव कोणत्या राज्यात भरला जाईल? प्रश्न क्रमांक 14। सहअध्यक्षेत कोणत्या देशाने क्षेत्रीय भागीदारी संरक्षित केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ भारत। प्रश्न क्रमांक 15। 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ड गोवा। प्रश्न क्रमांक 16। 40 ISEA भारताने कोणत्या राज्यात ध्वजांकित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय म्हणजे पर्याय ब गोवा। प्रश्न क्रमांक 17। व्हॉट्सअप बँकिंग कोणत्या बँकेने सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ बँक ऑफ बडोदा। प्रश्न क्रमांक 18। अनाथांचा जागतिक दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 6 जानेवारी। प्रश्न क्रमांक 19। अनुसक्षम अग्निपाच या क्षेपणास्त्राची श्रेणी किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 5000 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 20। AIFFच्या प्रथम उपसरचिटणीसपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे पर्याय ड अभिषेक यादव। प्रश्न क्रमांक 21। भारतासाठी नवीन ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, अलेक्झांडर एलिस. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या सोशल मीडिया जायंटने पॉडकास्टिंग ॲप ब्रेकर विकत घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क, ट्विटर. प्रश्न क्रमांक 23, जीजेसीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, आशिष पेठे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या देशाने देशनायक दिवा साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ड, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 25, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 कोणत्या तारखेला सादर होईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, 1 फेब्रुवारी 2021. आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या MPSC स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील. चला तर मग भेटूया लवकरच चालू घडामोडीवरील टॉप प्रश्नांसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रमैत्रिणी.